आत्ताचे जर निकाल पाहिले, मतांची टक्केवारी जर पाहिली, तर विधानसभेचं गणित आणखीन परमिष्ट काय ज्या आघाड्या वगैरे ज्या आहेत त्या आणखीन वेगवेगळ्या फुटी किंवा वेगवेगळे जोडणी करणं अवघड होणार आहे का विधानसभेमध्ये? आत्ताच्या लोकसभेच्या या मतकाल मतदानाची आपण चाचणी पाहिलेली आहे त्याच्यावरनं असं वाटतंय काही? अशीच्या अशी जर का मतदानाची टक्केवारी राहिली जे एक्झिट पोल दाखवत आहे तर हे खूप गुंतागुंतीचं होणार आहे. आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला दोन आपल्या बरोबरच्या मित्र पक्षांबरोबर वाटाघाटी करण्यात खूप कसरत करावी लागणार आहे. एक खरं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या अलीकडच्या मुलाखतीतनं ते वारंवार सांगतायत की महाराष्ट्रात आघाड्यांचंच राजकारण चालणार, म्हणजे स्वबळाचा नारा किंवा आघाड्यांचं सरकार बनणार. ऍक्च्युली ते असं म्हणत आहे. त्यामुळे स्वबळावर एवढ्यात काही आपण महाराष्ट्रात फार काही करू शकत नाही हे कुठेतरी त्यांच्या लक्षात आलंय. आणि एक्झिट पोल हे सगळी आकडेवारी तसंच दाखवते. आणि हे हाच जो मी म्हटलं ना की नेत्याबद्दलचा युनिकनेस, हाच मुद्दा आहे की ज्यामुळे महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष मोठे झाले नाहीत. म्हणजे करुणानिधी किंवा जयललिता यांना जशी लॉयल्टी मिळते तशी इथे शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेली नाही, त्या फक्त प्रदेशात मिळाली. उद्धव ठाकरेंना त्यांच्या जसं मुंबई आणि कोकण या भागात मिळाली. एक्झिट पोल पण दाखवतात विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्यांना फारसा रिस्पॉन्स मिळालेला नाही, त्यांना फक्त मुंबई आणि कोकणातच मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली ही खिचडी जी झालेली आहे त्यातनं मार्ग काढणं हे सर्व पक्षांसाठी फारच अवघड ठरणार आहे एवढं आपण आत्ता म्हणू शकतो. ओके, मी केशव उपाध्यांकडे येतो. कालचा दिवस जो गाजवला तो संजय राऊत यांचं विधान आणि त्यानंतर नवनीत राणा असतील किंवा रवी राणा, दीपक केसरकर आणि संजय शिरसाट त्यांनी असा दावा केलेला आहे की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेसेज करत आहेत आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे एनडीए मध्ये आलेले असतील, तर भाजपची याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं हायपोथेटिकल प्रश्नाची उत्तरं देण्यात काही मतलब नसतो. जर असं घडलं तर तसं घडेल का, त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तर देण्यामध्ये काही मला आता त्यात वाटत नाही. त्या प्रश्नावरती कुठल्याही पद्धतीचं उत्तर द्यायची माझी इच्छा नाही, हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. दुसरं, संजय राऊत विधानाबद्दल तुम्ही काय म्हणत होतात की संजय राऊतांनी जी विधानं केली होती एक्झिट पोल विषयी, त्यानंतर भाजपने लगेच किंवा भाजपच्या मित्र पक्षांनी हे नॅरेटिव्ह पसरवलं की उद्धव ठाकरे हेच आमच्या सोबत येणार आहे, त्याबद्दल मी विचार. प्रशांत दीक्षितांनी खरं म्हणजे सविस्तर विश्लेषण केलं आणि माझं त्यातलं एक्झिट पोल बद्दल मगाशी मी सांगण्याचा तेच प्रयत्न करत होतो की शेवटी रियालिटी हे काही घडलेलंच नाहीये. असं जर एकदा तुम्ही समजून बसलात, मला आज 2014 साली सुद्धा काँग्रेसने एक्झिट पोलवर बहिष्कार टाकला होता का, यावेळी पण त्यांनी तो 24 तास टिकला, यावेळी पण त्यांनी टाकला होता 24 तास तो बदलला. असं आहे की ही लोकांनी लोक आपल्याला का नाकारतायत प्रश्न. एक्झिट पोल खरे खोट्या वेगळा विषय, आमचं तर म्हणणं असेल, आम्ही कुठे म्हणतो एक्झिट पोल बद्दल की आम्ही म्हणलं सन्मान आहे त्या आकड्याचा, पण हे नाकारण्याचं कारण काय, हे घडतच नाही असं समजून सांगण्याचं कारण आहे, तिथे आक्षेप आहे. प्रश्न असा आहे की हे जसं प्रशांत दीक्षितने काही मुद्दे मांडले आणि प्रशांत दीक्षितांनी भूमिका खूप योग्य मांडली की महाराष्ट्रामध्ये असा कमिटेड व्होटर आहे, तो त्या त्या नेत्याशी कमिटेड असतो, पण यावेळी हीच जर भूमिका पुढे न्यायची असेल तर 14 साली जो मोदीजीने कमिटेड व्होटर झाला तो 19 साली वाढला आणि 24 साली वाढतोय. आणि हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं की लोक आत्ता जी नवीन पिढी आहे ही पिढी भावनेवर मतदान करत नाहीये, ही पिढी कुठल्या तरी नातागोत्यावरती जातीवरती मतदान करत नाहीये, तर ही पिढी कोण डिलिव्हर करू शकते याचा विचार करून मतदान करते. कोण आपलं आपली स्वप्न प्रत्येकाची, समाजाला शेवटच्या घटकापासून समाजाला उच्च एकदम सगळ्यात जो सगळ्यात वरती आहे तिथे प्रत्येकाची स्वप्न आहेत, ही स्वप्न साकार करण्याची क्षमता कोण करत आहे? आणि त्यावेळी मोदी म्हणतात मोदी गॅरंटी, बरं ही वॉरंटी नाहीये, ही गॅरंटी आहे. त्यामुळे आणि त्या पद्धतीचा अनुभव त्यांनी घेतला, लाभार्थ्यांची संख्या प्रचंड, लाभार्थ्यांची संख्या, मग ती घर घेण असतील, मग ती उज्ज्वला गॅस असतील, अन्य बाकी सगळ्या गोष्टी असतील, ज्यातनं फार मोठी संख्या लाभार्थ्यांची की ज्यांना थेट त्यांच्यापर्यंत काही ना काही पोहोचलंय आणि त्याचा परिणाम हा दिसतोय. आणि त्यामुळे मोदीजींना मानणारे कमिटेड व्होटर वर्ग जो सातत्याने वाढत चाललाय आणि त्याचे हे परिणाम आपल्याला दिसत आहेत की एक्झिट पोलमध्ये चित्र, नक्की आम्हाला विश्वास आहे की तो चित्र बाहेरचं येईल.